नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा येणाऱ्या सर्व जेवढ्या काही सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत त्यासाठी महत्वाचे आपण पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत हे जे प्रश्न असणार आहेत तलाठी भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग भरती तसेच पोलीस भरती ज्या काही येणाऱ्या सर्व सरळ सेवा स्पर्धा आहेत त्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत मित्रांनो या व्हिडिओची जर आपल्याला एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पहा त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी करंट अफेअर्स आणि पीडीएफ नोट्स प्रत्येक व्हिडिओच्या डाउनलोड करता येतील ते पण एकदम मोफतमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कोणती आदिवासी जात अण्णा मलाई व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी वास्तव्यास आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा जर प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉकटेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पात वास्तव्य करणारी आदिवासी जात कोणती आहे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर पुलियार ही जी जात आहे आदिवासी जात लक्षात ठेवायचं आदिवासी जात आहे पुलियार आणि ही अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये राहण्यास आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे पुलियार प्रश्न दुसरा आहे कोणती आय यू सी एन श्रेणीच्या अंतर्गत वाईट ॲबलोन ही पशुप्रजाती वर्गीकृत आहे पहा आय सी यू एनच्या श्रेणीमध्ये समाविष्ट असणारी वाईट ॲबलॉन ही पशुप्रजाती वर्गीकृत आहे ती कोणती आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन धोक्यात असलेले म्हणजेच पहा जे संकटात असणारे व्हाईट ॲबलॉन प्रजात आहे ही वर्गीकृत केली आहे आय सी यू एनच्या श्रेणीमध्ये पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे कोणत्या संस्थेने ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डेमिक रिस्पॉन्स याची स्थापना केली आहे पहा स्थापना कशाची केलेली आहे मित्रांनो हे आधी समजून घ्यायचं आहे पहा ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डेमिक रिस्पॉन्स याची स्थापना कोणत्या संस्थेनं केलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यू एस चेंबर्स ऑफ कॉमर्स लक्षात ठेवा ही जी संस्था आहे एस चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेने ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅन्डेमिक रिस्पॉन्स या याची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोण मॅड्रिड ओपन दोन हजार एकवीस या टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटाची विजेती ठरलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे खेळावरती प्रश्न विचारलेला आहे मॅड्रिड ओपन दोन हजार एकवीस या टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटाची विजेता कोण आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आर्यना सबलेंका ही जी आहे ही मॅड्रिड लक्षात ठेवा मॅड्रिड मॅड्रिट ओपन दोन हजार एकवीस या टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी महिला एकेरी गटाची विजेती ठरली आहे आर्यना सबलेनका पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणाला स्वरमाऊली पुरस्काराने दोन हजार अठरा वर्षी सन्मानित करण्यात आलेले आहे स्वरमाऊली या पुरस्काराने कधी दोन हजार अठरा या वर्षी कोणाला सन्मानित केलं गेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लता मंगेशकर यांना स्वरमाऊली पहा स्वरमाऊली हा पुरस्काराने कधी केलेला आहे सन्मानित दोन हजार अठरा यावर्षी लता मंगेशकर यांना टोपण नाव काय होतं भारताच्या आपल्या गान कोकिळा हे त्यांचं टोपण नाव आहे पहा गान कोकिळा पर्याय दोन आहे उत्तर लता मंगेशकर प्रश्न सहावा आहे काही अविकारी शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात आणि अशा शब्दांना डॅश अवे म्हटलं जातं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणातील एक व्याख्या विचारली आहे कारण ही व्याख्या जशास तशी आपल्याला एका भरतीसाठी विचारण्यात आली होती काही अविकारी शब्द दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात अशा शब्दांना कोणती अवयव म्हणतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याला उभयान वयी अव्यय असं म्हटलं जातं लक्षात आहे या ठिकाणी उभयान वयी अव्ययाची आपल्याला व्याख्या माहीत पाहिजे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर असे काही अविकारी शब्द असतात की जे दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात अशा शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे नाम आणि सर्वनाम यांच्या वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना काय म्हटलं जातं पहा नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी जे संबंध आहेत ज्या विकाराने ते दर्शवले जातात त्याला काय म्हणतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याला विभक्ती असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे सहावा आणि सातवा प्रश्न जे आहेत ते आपण दोन्हीही मराठी व्याकरणासाठी प्रश्न घेतलेले आहेत कारण सरळ सेवेसाठी मराठी व्याकरण देखील महत्वाचं आहे त्यावरही आपण डीपमध्ये जवळपास साठ ते सत्तर व्हिडिओची एक सिरीज सुरू करणार आहोत तर त्याआधी पहा विभक्ती कशाला म्हटलं जातं नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारा जो काही संबंध आहे जो तो संबंध ज्या विकारांनी दर्शवला जातो त्याला विभक्ती असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे ग्वालियरचा तह आणि माणसूरचा तह डॅशचे अंतिम परिणाम होते मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा ग्वालियरचा जो तह झाला आणि माणसूरचा जो तह झाला हा कोणत्या युद्धाचा शेवटचा एक भाग होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसरे अँग्लो मराठा युद्ध जे आहे याचा शेवटचा परिणाम जो होता तो होता ग्वालियरचा तह हो, आणि मांडसोरचा झालेला तह पर्याय क्रमांक एक तिसरे अँग्लो मराठा युद्ध प्रश्न नववा आहे आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते पहा आवाजाची जी गती आहे पहा जी स्पीड आहे आवाजाची ती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर घन माध्यमामध्ये लक्षात ठेवायचं आहे घन माध्यमामध्ये आवाजाची गती जी असते ही सर्वात जास्त असते पर्याय क्रमांक एक घन प्रश्न दहावा आहे शाकाहारी खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन बिंदू दाखवलेले असतात पहा कोणत्याही पॅकेटवरती एक असतो लाल रंगाचा आणि दुसरा जो असतो तो असतो पहा हिरव्या रंगाचा लाल आणि हिरव्या रंगाचा तर लाल जो हा डॉट असतो किंवा बिंदू असतो तो आपल्याला कशाच्या त्याच्यावर दाखवला जातो जो नॉन व्हेज म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो पहा मांसाहारी मांसाहारी जे खाद्यपदार्थ असतं त्यावरती असतो पहा लाल म्हणजे नॉन वर असतो लाल आणि शाकाहारी म्हणजे काय तर व्हेज शाकाहारी म्हणजे वेज तर व्हेजवरती कोणता असतो शाकाहारीवरती असतो हिरवा कलर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर येणार आहे लाल जो आहे लक्षात ठेवायचा आहे लाल हा नॉन वरती असतो आणि हिरवा जो आहे हा व्हेज खाद्यपदार्थावरती असतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे हिरव्यावरती असतो हिर शाकाहारी जो खाद्यपदार्थ आहे त्याच्या पॅकेटवर हिरवा रंग असतो किंवा हिरव्या रंगाचा एक डॉट असतो प्रश्न अकरावा आहे मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या डॅश इतकी आहे मानवी शरीरात एकूण किती हाड असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकूण दोनशे सहा हाड लक्षात ठेवायचे दोनशे सहा हाड जे आहेत हे मानवी शरीरामध्ये असतात पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी डॅश वर्षी करण्यात आला होता पहा भारताने जे अणु चाचण्या घेतलेल्या आहेत अणुचाचण्या त्यातील पहिला जे घेतलेला आहे पोखरणला ते कोणत्या वर्षी घेण्यात आलेलं होतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पहा एकोणीसशे चौऱ्याहत्तर महिना आहे मे महिना तर या दिवशी पहिला अणुचाचणी किंवा अणुस्फोट हे पोखरणमध्ये मध्ये करण्यात आलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मे मध्ये पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरावा आहे मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे मानवी रक्ताचे एकूण मुख्यतः मुख्यतः एकूण चार गट पडतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे ते चार गट कोणते कोणते आहेत ए बी e, ओ आणि बी लक्षात ठेवायचे मित्रांनो ए बी ए बी आणि ओ हे जे चार रक्तगट आहेत हे महत्वाचे आणि मुख्यतः हे चार रक्तगट असतात पहा मानवी रक्ताचे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅश ही सर्वात मोठी बँक आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच बँकेला आपण पहा एसबीआय म्हणतो स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी आहे ही भारतातील आपल्या सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे पहा घटनेचा असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार देण्यात आलेला आहे याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलम बहात्तर लक्षात ठेवायचं मित्रांनो कलम जे आहे बहात्तर व कलम हे कलम राष्ट्रपतींना माफीचा अधिकार जो आहे तो प्रदान करतं कलम बहात्तर पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे हा प्रश्न आपल्याला तीन वर्ष विचारण्यात आलेला आहे पहा दोन हजार चौदाच्या भरतीला हाच प्रश्न दोन हजार अठराच्या भरतीला आणि हाच प्रश्न पहा दोन हजार अठरा आणि चौदा हा पोलीस भरतीसाठी विचारण्यात आला होता आणि दोन हजार सोळाला तलाठी भरती झाली त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न स सोळावा आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूणच सदस्य संख्या असते पहा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकूण अठ्याहत्तर पहा सेव्हन्टी एट म्हणजे अठ्याहत्तर सदस्य जे आहेत हे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये असतात पर्याय तीन आपलं उत्तर आहे अठ्याहत्तर प्रश्न सतरा आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे का महाराष्ट्राचा जो भूगोल आहे यावर हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो जो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येतो पहा ताडोबा ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवायचे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे पहा महाराष्ट्रात जो कुंभमेळा आहे हा पर्याय क्रमांक एक तर नाशिक या ठिकाणी भरला जातो पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे पहा उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणता जो असा जिल्हा आहे की तो निर्माण झाला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर लातूर हा जो जिल्हा आहे पहा लातूर जिल्हा उस्मानाबाद या जिल्ह्यापासून निर्मी निर्माण झालेला जिल्हा आहे लक्षात ठेवायचं जालना जो आहे हा औरंगाबाद या जिल्ह्यापासून तयार झालेला एक जिल्हा आहे जालना आणि लातूर उस्मानाबाद पासून तयार झालेला आहे उस्मानाबादवर एक प्रश्न विचारला होता पहा उस्मानाबाद पोलीस भरतीसाठी उस्मानाबादचं प्राचीन नाव काय आहे तर उस्मानाबादचं जुनं नाव होतं पहा धाराशिव हे उस्मानाबादचं नाव होतं पर्याय दोन आपलं उत्तर आहे लातूर प्रश्न वीस आहे कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले पोपळी येथील जलविद्युत केंद्र डॅश जिल्ह्यामध्ये आहे पहा कोयना प्रकल्पाचा एक भाग आहे पोपळी येथील जलविद्युत केंद्र तो कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे पहा पोपळी जल पोपळी येथील जलविद्युत केंद्र पर्याय चार आपलं उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न एकवीस आहे तपकरी क्रांती कशाशी संबंधित आहे पहा तपकिरी क्रांती कोणत्या घटनेशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर चांबडे उत्पादनाशी संबंधित पहा तपकिरी क्रांती पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न बावीस आहे भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामधील आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील आपल्या सर्वात मोठा धबधबा आहे धबधब्याचं नाव मित्रांनो प्रश्न विचारला जातो आपला जोग हा जो धबधबा आहे हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे आणि जोग कर्नाटक या राज्यामध्ये येतो प्रश्न तेवीस आहे जलिकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे जलिकट्टू खेळ कोणत्या राज्यातील खेळ आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर तामिळनाडू या राज्यात पारंपरिक खेळ आहे पहा जलीकट्टू जलिकट्टू कोणत्या राज्याचा तर तामिळनाडू राज्याचा खेळ आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोणत्या ठिकाणी केलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर म्हैसूर या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त शिलालेखांचा संग्रह जो आहे तो आहे म्हैसूरमध्ये पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही पहा त्रिभुज प्रदेश निर्माण न करणारी नदी कोणती आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नर्मदा जी नदी आहे ही भारतातील अशी नदी आहे की ती त्रिभुज प्रदेश जो आहे पहा त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही पर्याय क्रमांक तीन नर्मदा नदी तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत हे होते पहा आपले पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कसं आहे हे देखील तुम्हाला कळून जाईल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम देखील आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जर लिंकवरून जाता नाही आलं तर टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा आणि जे व्हेरिफाईड चॅनल असेल त्याला आपण जॉईन करू शकता सोबतच मित्रांनो आपल्याला जर मॉकटेस्ट फ्रीमध्ये जर आपल्याला वीसपेक्षा जास्त मॉकटेस्ट सोडवायचे असतील दर महिन्यामध्ये तर पहा लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकता किंवा आपण जॉईन करू शकता म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला डेली मॉक टेस्ट मिळत राहतील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र